सचिन तेंडुलकर हा क्रिकेट मधील एक अवलिया, त्याचे फॅन्स हे जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत। सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे प्रत्येक क्रिकेटर्स सचिनचाच खेळ पाहून मोठे झाले आहेत। सचिनच्या खेळाने प्रभावित न झालेला क्रिकेटर आणि फॅन्स सापडणं ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट आहे। मैदानातील त्याची उपस्थिती आणि बॅटच्या जोरावर हुकूमत गाजवण्याचं अंगी बांधलेलं कसब, यामुळे सचिन आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो। क्रिकेटचा आत्मा असणारा सचिन वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सिरीज नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे। क्रिकेटची मजा लुटत आपल्या खेळीने कोटी कोटी फॅन्सच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह पाहून सचिनलाही आनंद होत असे। मात्र तो आनंद सचिनची ती खेळी, त्याची ती आकर्षक फटकेबाजी या सिरीज नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फॅन्सला अजिबात पाहायला मिळणार नाहीये। त्यामुळे स्वतः सचिनही आपली ही फेअरवेल सिरीज कायम स्मरणात राहील अशी करण्यास सज्ज असेल। सचिन करिअरमधील 199 टेस्ट कोलकात्याच्या इडन गार्डनवर खेळतोय। इडन गार्डन स्टेडियम हे सचिनसाठी नेहमीच लकी ठरलंय। सचिननं इडन गार्डन स्टेडियमवर एकूण आंतरराष्ट्रीय 25 मॅचेस खेळल्यात, त्यात 13 वनडे आणि 12 टेस्ट मॅचचा समावेश आहे। 1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिननं आतापर्यंत इडन गार्डनवर झालेली भारताची एकही मॅच मिस केली नाही। विंडीज विरुद्धची सिरीजमधील पहिली टेस्ट ही सचिनची इडन गार्डनवरील 13वी टेस्ट असेल। तसं सचिन आणि कोलकाता स्टेडियमचं नातं फारच घट्ट आहे। कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटरपेक्षा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय 25 मॅचेस सचिननं इडन गार्डनवरच खेळल्यात। मास्टर ब्लास्टरच्या महासेंचुरीची अवघं जग जितक्या आतुरतेनं वाट पाहत होतं, तितक्याच आतुरतेनं फॅन्स आता त्याच्या 101व्या आंतरराष्ट्रीय सेंचुरीची वाट पाहणार आहेत। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन टेस्टमध्ये जानेवारी 2011 अखेरची सेंचुरी झळकावल्यानंतर सचिनच्या खात्यात एकही टेस्ट सेंचुरीची नोंद झाली नाही। इडन गार्डनवर खेळलेल्या 12 टेस्टमध्ये सचिनने 47.88 सरासरीनं 2 सेंचुरी झळकावताना 862 रन्स चोपून काढलेत, ज्यात त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध 30 ऑक्टोबर 2002 सर्वाधिक 176 रन्सची खेळी केली होती। त्यामुळे आता वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सिरीज असल्यानं सचिन नक्कीच सेंचुरी झळकावेल असं भाकीत अनेक क्रिकेट पंडित व्यक्त करतायत। सचिननं शेवटची टेस्ट सेंचुरी झळकावली ती 2 जानेवारी 2011 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन टेस्टमध्ये। या टेस्टमध्ये सचिननं सेंचुरी झळकावताना 146 रन्सची खेळी केली होती। केवळ इतकंच नाही तर इडन गार्डनवर सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन म्हणूनही सचिन तेंडुलकरचंच नाव अग्रस्थानी आहे। सचिनच्या नावे वन डे आणि टेस्ट मॅचेस मिळून तब्बल 1358 रन्सची नोंद आहे। त्यामुळे सचिनची आतापर्यंतची कारकीर्द आणि त्याचा इडन गार्डनवरील इतिहास पाहता वेस्ट इंडिज सिरीज ही सचिनसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी अविस्मरणीय ठरणार यात शंकाच नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।